हनबरवाडी येथे रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण. कोगनोळी तालुका निपाणी येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रजावाणी फाउंडेशनच्या सहकार्याने हनबरवाडी ते आडी मल्लय्या या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. प्रारंभी ज्येष्ठ नागरिक श्री अर्जुन पोवाडे यांच्या हस्ते वृक्षाची विधिवत पूजन करून रोपण करण्यात आले. यावेळी नारायण कोळेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. क्रेडिट सोसायटी यांचा चौथा वर्धापन दिन आज साजरा होत आहे आणि त्यानिमित्ताचं त्या ते साधून आज प्रजावाणी फाउंडेशन व दत्तगुरु क्रेडिट सौहार्द यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला सर्व आपण हनगरवाडीतील मान्यवर उपस्थित राहिला याबद्दल मी सर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि यापुढे दत्तगुरु सौहार्द क्रेडिट सोसायटीच्या वतीने बऱ्याच सामाजिक उपक्रमांना त्यांचा कायमच प्रतिसाद असतो. त्यांचं मोलाचं सहकार्य आता पण कोवळी गाव आणि हनबरवाडीला लाभत आलेलं आहे आणि यापुढे दत्तगुरु सौहार्द यांच्या वतीनं असेच गावच्या विकासासाठी विविध योजना आणि इतर सामाजिक उपक्रम असं त्यांचा प्रतिसाद लाभो असं मी त्यांना सांगतो. आणि या ठिकाणी मी माझं 2 मिनिटाचं म्हणावं. श्री दत्तगुरु संस्थेचे चेअरमन श्री सचिन खोत यांनी संस्थेच्या माध्यमातून भागातील जनतेच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून पर्यावरणाचा समतोल साधावा या उद्यात हेतूने प्रजावाणी फाउंडेशनच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबवित आहेत. भविष्यात या संस्थेचा नावलौकिक सर्वदूर पसरावा अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी सचिन खोत यांनी जनतेने संस्थेवर दाखविलेला विश्वास प्रेम अधिक वृद्धिंगत व्हावा यासाठी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून संस्था कार्यरत राहील असे सांगून संस्थेच्या हितचिंतकांचे आभार मानले. चौथा वर्धापन दिनानिमित्त हनबरोडे या ठिकाणी प्रजावाणी फाउंडेशन व दत्तगुरु संस्थेच्या हनबरोडे ग्रामस्थांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी सर्वजणी तो उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मी संस्थेच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि इथून पुढे देखील संस्थेची वाटचाल ही अशीच राहील. या वाटचालीमध्ये सर्वांचा सहभाग मोलाचा आहे. इथून पुढे देखील तो राहावा एवढी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. या प्रसंगी विठ्ठल कोळेकर, नितीन कानडे, प्रवीण सुतार, जीवन सांगले, विजय खोत, सखाराम कदम, किरण पोवाडे, बाळासाहेब कागले, कृष्णात खोत, पंकज पोवाडे, अवधूत पोवाडे, अरुण पोवाडे, नामदेव खोत, अनिकेत पोवाडे, पप्पू पोवाडे, गजानन खोत आदी मान्यवर उपस्थित होते.